अरे हमालीच काम तुझ्याकडे आणि ते सगळे येतात आंडू पांडू की अहो एक खासदार नसलेले पक्षवाले येतात आणि नमस्ते बैठो. एक गोष्ट परवा जे कोणी मीटिंग झाली ना इथे विरोधी पक्षांचे काय 27 पक्षांचे लोक आले नेते मला एक सांगावं जमलेलं सगळ्यांनी किंवा स्टेजच्या बाळासाहेब ठाकरे कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या घरी गेले कार्यालयात गेले नाही मी सांगतो कारण बरोबरच गाडी असायची आमची कधी गेले नाही साहेबांकडे सगळे मातोश्रीत आले अगदी इंदिरा गांधी सोनिया गांधी पासून सगळे वाजपेयी वगैरे सगळे येऊन गेले बाळासाहेब गेले नाही परवा हे नेते आले ना तर कुठे कुठल्या हॉटेलमध्ये होतं कार्यक्रम हयात हयात त्यातले काय हयात नाही हे आहेत हयात मध्ये त्या हयातच्या गेटवर सदरा एवढा मोठा लांब लचक ते घालून नमस्ते नमस्ते एवढा वाकून अरे साहेब वाकले नाही कधी आम्हाला नाही वाकायचं नाही कणा ताट ठेवा आणि हा वागतोय मला आश्चर्य वाटलं मी तिथल्या वाचली बातमी व्यवस्था वगैरे कोण कोण पाहणार सर्व त्या सभेची व्यवस्था शिवसेना उद्धव ठाकरे अरे हमालीचं काम तुझ्याकडे आणि ते सगळे येतात आंडू पांडू की अहो एक खासदार नसलेले पक्षवाले येतात आणि नमस्ते बैठो काय काय एक तर मराठी माणसाला वाकायचं नाही बाळासाहेबांनी शिकवलं आणि ह्याचा आता पुरा म्हणजे बाण नसलेला धनुष्य होतो असा बाण काढला का असंच होतं ना ते कमाल आहे मला आश्चर्य वाटतं आमच्याकडे सहनशीलता नाही कोणी मी चूक केली काय कशा मी तुम्ही कबूल करतो काय गोष्टी सहन नाही करणार आपण आजही भले तुम्ही काय केंद्रीय मंत्री म्हणा काय आपण हाय तसंच राहणार केंद्रात गेलो मला एकदा पी एम साहेबांनी पण विचारलं तर जे उत्तर दिलं ते मी सांगणार नाही पण आपण आहे तसाच राहणार काय फरक नाही मला राग या दिवशी येतो अरे तुझ्याबरोबर ज्यांनी काम केलं पटले नाही विचार म्हणू काय तू एवढं वाईट टीका आणि जीवावर येशील या उद्धव ठाकरेने शिवसेने बाळासाहेबांनी वाढवली नाही या महाराष्ट्रात नाही देशभर गेलंय जगभर बाळासाहेबांचं नाव गेलं साहेबांनी सगळ्यांना जिंकलं मन जिंकली उद्योगपती असो सर्वसामान्य माणूस असो गरीब असो श्रीमंत साहेबांनी पाहिला नाही आलेल्या माणसाला आणून बसला चा पहिले विचारायची याला आणून दे थापाच्या मान सन्मान प्रत्येक माणसाचा केलं याला काय माहित नाही माणसं.